अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील श्रीमती रसू जैन माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी मुख्याध्यापक एम एस सूर्यवंशी, पर्यवेक्षक डी एस पाटील, केंद्र प्रमुख संदीप पाटील, बाबूराव तडवी, मूर्तिकार राम अपार उपस्थित होते। एकदम गोल करू नका, असं लांबट बनवायचं आहे। खालचा जो मोठा गोळा आहे त्याला असं थोडस लांबट बनवा। अरे दोन फोर पाय प्रयत्न करायचा, एकदम जमेलच असं नाही, प्रयत्न सुरू ठेवा। हळूहळू मूर्ती तुम्हाला बनवता येईल। विद्यार्थ्यांनी बोलण्यापेक्षा डोळ्यांचा वापर करायचा जास्त। मूर्तीकडे बघा, या ठिकाणी उपस्थित आहे।
सर, या केंद्रामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी आले आणि त्यांनी आपल्या केंद्रात असलेल्या सर्व पाच मिनिट आणि मराठी तीस एक सेकंड ज्या आहेत त्या पेपरलेस केलेल्या आहेत. पेपरलेस म्हणजे काय तर बहुतेक अरे कामकाज हे जे कागदपत्र असतात माहिती तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर कागदावर लिहून द्यावी लागते. शासनाकडे काही माहिती पाठवली असेल तर ते कागदावर अगोदर लिहून द्यावी लागत होती. पण आदरणीय संदीप पाटील सर या केंद्र घ्यायला आल्यापासून त्यांनी पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.